आता बघा, अजून तर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आहे ती डोळ्यांची काळजी घ्या. डोळ्यांची काळजी सगळ्यात महत्वाचं आहे. जर माणसाचे डोळे कमजोर झाले, डोळ्याला कुठला आजार होऊ नये असं वाटत असेल, डोळे कमजोर झाले तर आपल्याला फार प्रॉब्लेम येतो. म्हणजे माणूस सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून राहतो. आणि आयुष्यात एक काम करायचं बघा, मरण परवडते. मी बघा तुम्हाला सांगतो, माणसानं मरण पत्करावं पण दुसऱ्यावर अवलंबून राहणं पत्करू नये, हे लक्षात घ्या. धरून न्यायचं, धरून आणायचं, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणजे असं आपण राहिलो पाहिजे. तर तुम्हाला सांगतो काय ते. तर चला, डोळ्यांची काळजी घ्या. सकाळी उठल्याबरोबर पहिलं काय करायचं, उठल्याबरोबर चूळ भरायची, जिभेवरची लाळ घ्यायची, डोळ्यांच्या मध्ये भरायचं. जोपर्यंत तुम्ही आहात, मग तुम्ही 100 वर्ष 125 वर्ष जगावत असं परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. तुम्ही 100 125 वर्ष जरी जगलात तरी तुम्हाला चष्मा सुद्धा लागणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकतो. तुम्हाला चॅलेंज आहे माझं, तुम्ही करून बघा या गोष्टी, तुम्हाला फरक जाणवेल. जर समजा आता पुन्हा चष्मा असेल काय असेल तर खाऊचं पान, आपण नागवेलीचे पान मारते ना, त्याचं काय करायचं, मिठाच्या पाण्यात धुवायचं, देठ तोडून टाकायचं, चुरडायचं आणि डोळ्यात त्याचा एक एक थेंब रस घालायचा. करून बघा, चष्मा सुद्धा काय होईल तुमचा. असे खूप माझ्याकडे हजारो लोक आहेत ज्यांनी हे प्रयोग केलेले आहेत आणि बरे झालेले आहेत. त्याच पद्धतीने सांगतो, सगळ्यात महत्वाचं कानाची काळजी घ्या. आता कानात काही घालायचं नाही म्हणून सांगतात बरं का, पण तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो. कानात जर तुम्हाला काय ओके राखायचंच असेल तर आठवड्यातून एक दिवस गार दूध घालायचं कानामध्ये, गार दूध घालायचं, एकच तास ठेवायचं, एका तासानंतर ते काढून टाकायचं आणि स्वच्छ करून घ्यायचा कान. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला ऐकण्याचा प्रॉब्लेम येणार नाही, नाहीतर काय असं वाटतं म्हातारा मरत का नाही. आमची स्वरयंत्र बिघडायची वेळ आली तर ह्याला काय ऐकायला जायचं नाही. अशा अवस्थेत आपण राहू नये, व्यवस्थित राहायचं. हे बघा, शरीर चांगलं ठेवण्यासाठी, सुंदर ठेवण्यासाठी खर्च जास्त नाही आहे, पण ते बिघडण्यासाठी आणि बिघडलेलं परत ओके करण्यासाठी खर्च मात्र खूप आहे. तर काळजी घ्या होऊ नये म्हणून. त्याच पद्धतीने बघा, अजून सांगतो तुम्हाला, ज्या माता भगिनी आता थायरॉइडचं प्रमाण माता भगिनींच्या मध्ये जास्त आहे, हल्ली पुरुषांना पण व्हायला लागलाय, दुनियाच बदलली आहे. काय सांगायचं, दुनियाच बदलली आहे. हे आमच्या लहानपणी आम्ही काही थायरॉइड बिरॉइड कधी ऐकलं नाही हो. तुम्ही ऐकलंय का 50 वर्षापूर्वी, ऐकलंय का 40 वर्षापूर्वी थायरॉइड वगैरे ऐकलंय का. चला, काय होतं ह्याला सुद्धा जबाबदार आपण आहोत. आपण काय करतो की आजचं जे केमिकल युक्त खाणं आहे ह्याच्यामुळे खरं तर बिघड होतो सगळा. लाळ ग्रंथींचा बिघड होतो, लाळ ग्रंथी अनबॅलेन्स होतात आणि मग आपलं वजन वाढायला लागतं. आणि ज्या पद्धतीनं माता भगिनींना पाया पडून सांगतो, ऐकून घ्या बरं का प्लीज, ज्या पद्धतीनं मुली वयात येताना चंचल बनतात, मुली वयात येताना चंचल बनतात, तसं वयातून जाताना बायका भित्र्या बनतात. हा कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा कालावधी असतो वयातून जाण्याचा. वयात यायला पण 15 ते 20 वर्ष लागतात, वयातून जायला सुद्धा 15 ते 20 वर्ष लागतात. आणि ह्या जाताना, वयात येताना चंचल होतात ना, जाताना प्रॉब्लेम काय होतो, भित्र्या बनतात. अनामिक भीती वाटणे, कशाची माहीत नाही, कुणाचं कुणाला तरी काहीतरी झालेलं असते आणि ते ऐकायला आलं की धडकी भरते की नाही, होते की नाही, असं बऱ्याच माता भगिनींना होत असे. हे पूर्वी पण बायकांना व्हायचं, वयातून जाताना बायकांना हे पहिलं पण व्हायचं. कारण काय झाले, आता हळूहळू ना खूप परिस्थिती बिघडत चालली. पूर्वी लोक फेटा बांधायचे, पटका असायचा, फेटा असायचा, त्यावेळेस लोक टकली नव्हती. सरदारजी कोण टकले आहेत का, आहेत का सांगा. सरदारजी पगडी घालणारा सरदारजी टकला दाखवायचा मला, आहे का. आता डोकं काय घालत नाही डोक्याला, 25 कार्यक्रम. माता भगिनींचा पदर जसा गेलाय डोक्यावरचा, औषधांचा बळीमार, दुसरं काय नाही. तर हे थोडस काढा डोक्यातून, विनंती करतो. बघा, तुम्हाला पुढे सांगतो, अजून भरपूर बोलायचंय मला, साध्या साध्या गोष्टी. आता अशा वेळेस घाबरायचं नाही. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसायचं, एक तास पुस्तक वाचायचं, चांगलं वाचायचं, पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचा, खरंच खूप तुम्हाला हे होईल. तुम्हाला लाजाळूचा रस, लाजाळूचा रस एक चमचा प्यायचा. हार्मोन्सिन बॅलेन्स होत असताना लाजाळू सगळ्यात महत्वाची बरं का. म्हणजे स्त्रीचं जर समजा तुम्हाला स्त्रीत्व टिकवायचं असेल, म्हणजे सरळ सरळ बोलायचं म्हटलं, सुंदर दिसावं, तरुण राहावं वाटतं की नाही आपल्याला, आपलं तारुण्य टिकवायचं असेल, तर हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना घाबरू नका. आणि लाजाळू म्हणजे ज्या वनस्पतीला हात लावल्यानंतर पानं छोटी छोटी असतात ते लगेच मिटून घ्यायचे, माहिती आहे ना. त्या पानांचा रस 1/2 चमचा 1 चमचा आपल्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही घ्यावा.
बघा त्याचा खूप उपयोग होईल, खरंच खूप उपयोग येईल. पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, रोज एक चमचा पांढरे तीळ खायचे, पांढरे तीळ खायचे, अशोकाच्या पानांचा रस प्यायचा. बघा बऱ्याच पुरुष मंडळींना असं वाटतंय की काय नाही, मी माझी पहिल्यासारखी ताकद राहिली नाही, पहिल्यासारखं कामाचा स्टॅमिना राहिला नाही, मी काम करायला गेलो की लगेच थकतो, लगेच दम लागतो, रात्री झोपल्यानंतर सुद्धा घोरण्याचं प्रमाण वाढतंय. ह्यांच्यात नाकात ना कोण घोरतंय ना, कुणी असू दे, तूप कोमट तूप करायचं आणि दोन दोन थेंब तूप घालायचं, ज्या मिनिटानं घालणार त्यापासून घोरायचंच बंद करून बघा. तर आपल्याला जे वाटतंय अंदरूनी थकान वाटते, बघा बऱ्याच लोकांना आतून थकवा आहे खूप, आपल्याला कामाचा स्टॅमिना राहिलेला नाही, अशा लोकांनी आतून थकवा वाटतो, कमजोरी वाटते, अशा लोकांनी अशोकच्या पानांचा रस प्यायचा. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, सगळ्यात महत्वाचं स्वतःला म्हातारच समजायचं नाही. हे आपण काय करतोय, सहज बोलता बोलता आता काय झालं की वय, पोट वाढलं आता काय झालं की वय, मग वय झालं मग गप असनास बर. नाही म्हणजे गप घरात बसणार, वय झालं तर घरात बसणार असं म्हणायचं हो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, पांढरे तीळ कॅल्शियम भरपूर वाढलं पाहिजे बॉडीमध्ये. आणि बांबू असतात माहितीये ना, काय म्हणतात इकडं, वेळू बांबू, बांबू आहेत ना, बांबूचे कवळे कोंब येतात ना, हा ते कमीत कमी त्याची भाजी करून छान भाजी होते बरं का, भाजी नसली तर ॲज इट इज जरी खाल तर थोडं गोडसर लागतंय, तर महिन्यातून एकदा का असं ते थोडंसं खायचं. बघा एकदम येईल. आता अजून सांगायचं म्हटलं तर ह्याचं आगाडा माहित आहे, गणपतीला वाहतात बघ, आता तुऱ्या आलेल्या आहेत तर त्या तुऱ्यांचा पाच तुरे तीन ग्लास पाण्यामध्ये टाकून एक ग्लास करायचं, हे तुम्ही पण केलं तर चालेल बरं का तुऱ्यांचं, आणि हे आठवून एक ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं, आणि हे एक ग्लासभर पाणी गरम गरम सकाळी सकाळी प्यायचं. पोट तर कमी येईलच पण या पाच दिवस फक्त करायचं, पाच ते सात दिवस, ह्या पाच ते सात दिवसामध्ये कमीत कमी तुम्ही पाच वर्षांनी लहान व्हाल, लहान दिसायला लागाल. करून बघा, सगळ्यांनी करून बघा ही गोष्ट. आणि आघाड्याच्या पानांचं पण चालतं बरं का, तुरेच पाहिजेत असं काय नाही, पानांचं पण करून प्या, सगळ्यात भारी. तर हे लक्षात ठेवा, सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर गणपतीला लाल फुलं घालतात जास्वंदाचीच ना, काय म्हणतात, जास्वंदच ना इकडे जास्वंद. तर जास्वंदाच्या पानं ते असतात ना, हे असतात ना पाकळ्या असतात ना फुलांच्या, हा त्या चावून खाल्यावर सुद्धा एका दिवसात मुळव्यात बरं होते. करून बघा. अहो गणपतीला जे ठेवतात ना सगळं घालतात ना, हे आपल्याला माहित नाही, दुर्वा प्रेम किलरचं काम करते, पोटात दुखायला तर कुत्र असू दे मांजर असू दे जाऊन खात की नाही दुर्वा, तुम्ही कधी प्रयोग केलाय का, हो आम्ही काय जनावर आहे का, अहो आपण खरंच आहे असं म्हणतो ना, आम्ही काय करतोय नको तिकडे पैसा घालतोय, अहो खरं सांग काय, तिकडे पैसा घालवण्यापेक्षा ना कुठेतरी फिरायला जावा, ह्या जगदुनियेत काहीतरी बघून मेलेल्याचं तरी समाधान, उद्या मारायचं आज मारायला उदे तर बघून मरू, आणि स्वतःच्या शरीरावर भरोसा ठेवा. किडनी, तुमच्या किडनीची साईज किती आहे माहिती आहे का तुम्हाला, बर नाही, घर किती स्क्वेअर फीटचं आहे, घर माहित आहे, संघ येणार आहे का, शेत किती एकर आहे, फुटासाठी भांडणं भावाबरोबर, 80-85% कोर्ट कचेरीतले जे दावे हेवे दावे आहेत ते आपल्याच माणसाने आपल्यावर घातलेले आहे ना, 15-20% मला वाटते का असे असतील. पण बघा की भावा भावांची भांडणं कशासाठी, एक फूट जागेसाठी, इकडे गुडघेदुखी सांगतो डोकेदुखी पण सांगतो, तिने ताईन त्या डोकेदुखीसाठी सांगितलं, ज्यांचा माता उठतो डोकं नेहमी दुखतं, मायग्रेन म्हणतो ना, पळसाचं पान घ्यायचं, पळसाचं पान त्याचा काढा करून प्यायचं, उष्णता कमी येईल, मायग्रेन कमी येईल, पित्त कमी येईल. मायग्रेन वगैरे हे पित्तामुळं किंवा उष्णतेनं सर्दी जाम झाल्यामुळं होतंय, डोकेदुखीसाठी अजून एक. दुसरी गोष्ट, एरंड माहिती आहे का, एरंडाचं पान घ्यायचं, त्याला खोबरेल तेल लावायचं, गरम करायचं, डोक्याला बांधायचं रात्रभर, दुसऱ्या दिवशी बसणं कायमचं गायब. बाहेरून फिरून आलाय डोकं दुखतंय, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं आणि अर्धा ग्लास पाणी प्यायचं त्याच्यावरती, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं थांबतंय, परत दुखत नाही. करून बघा, करून बघा या गोष्टी. गुडघे दुखे आहे, बटाटा फक्त खाण्यासाठी वापरायचा नाही, बटाटा उकडायचा, गरम करायचा, उकडायचा पाण्यात घालून, मऊ होतो माहितीये ना, तो स्मॅश करायचा, गुडघ्यावर बांधायचा, बस तीन दिवस करा, तीन दिवसात चालायला येत नसलं तरी चालायला लागल, गुडघेदुखी ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते. कंबरदुखीसाठी माता भगिनींना विनंती आहे, खसखस खायची,
तुम्हाला तिळाचा उपयोग सांगितलं, तिळ खाल्ल्यानंतर सुद्धा होऊन जाईल, ते बांबूचं खाल्ल्यानंतर सुद्धा सगळेच कॅल्शियम आलं की बॉडीत सगळे येते, तुम्ही समजून जावा मला काय सांगायचं आहे ते।